अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आज दिनांक 6 जुलै 2023 महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आजम कॅम्पस पुणेच्या स्पोकन मराठी अकॅदमीतर्फे काव्यविद्या वर्ग उद्घाटन समारंभास उपस्थित प्रमुख अतिथी मान्यवर मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी सर्वांचे मी आपल्या शब्दसुमनाने स्वागत करते। केले मी होता आहे रे आधी केलेच पाहिजे हे ध्येय ओराशी बाळगून मराठी स्पोकन अकादमी अभाषिकांसाठी सुरू केली गेली आणि आता तर मजल दर मजल तिची वाटचाल अगदी जोमात चालूच आहे। आजचा काव्यविद्या उद्घाटन समारंभ हे आणखीन एक पुढचं पाऊल। महाराष्ट्र गीत प्रस्तुत करीत आहेत चित्रफितीच्या माध्यमातून। प्रस्तुत आहे।
येत्या 6 जुलै 2023 रोजी आझम कॅम्पसमध्ये काव्य विद्या वर्गाचे येत्या गुरुवारी डॉक्टर शोमणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि हा एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे सर्वांच्या दृष्टिकोनातून. त्यांचं मराठीवर भरपूर प्रेम आहे आणि ते जसेचं तसं पुढं चालत राहावं हा त्याचा मागचा हेतू आहे. अध्यक्ष भारत शासन राहतील. माजी अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आता दुसरे जे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर रवींद्र शोमणे नवनिर्वाचित अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आहेत. अशी प्रमुख लोक ज्यांना ह्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असतील, किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या विषयाच्या संदर्भामध्ये काम करावं लागले असेल, अशा लोकांना आझम कॅम्पसमध्ये यावं आणि एक अच्छा एक चांगल्या प्रकारचा जो विषय आहे त्याच्या संदर्भामध्ये सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं हे आमच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे. मिसेस इनामदार या त्याच्यामध्ये प्रेसिडेंट राहणार आहेत आमच्या वतीनं आणि त्यांना सुद्धा या गोष्टीबद्दल भयंकर आनंद आहे. मला जे या संदर्भामध्ये अजून एक आनंदाचा जो भाग आहे कविवर्य सुरेश भट यांचे शिष्य सुप्रसिद्ध मराठी गझलकार श्री प्रदीप निफाडकर या हे देखील इथं आपल्यापर्यंत जे काही सांगायचं आहे ते सांगणार आहे आणि मला असं वाटतं त्याच्यामध्ये भरपूर आनंद तिथं उपस्थित असलेल्या लोकांना सहज घेता येईल. अशा लोकांच्या समोर इथं सगळं जे घडत आहे हे आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंददायी आहे. माझ्या आजच्या ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे 6 जुलैच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा तर आहेतच आणि रिपीट व्हावं ह्या सगळ्या गोष्टी अशी सुद्धा आणि आमचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना ज्यांना हा आनंद लुटायचा आहे त्या सगळ्यांनी इथं यावं आणि प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आहे. बेस्ट ऑफ. संदेश जाईल. अतिथीगणांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावे. श्री भारत सासने सर 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष, उद्घाटक माननीय डॉक्टर रवींद्र खोमणे सर, रवींद्र शोभणे सर नवनिर्वाचित अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर, सुप्रसिद्ध गझलकार आपले माननीय प्रदीप निफाडकर सर, MMERC च्या अध्यक्षा तसेच MCE सोसायटीच्या उपाध्यक्ष आदरणीय श्रीमती आबिदा इनामदार मॅडम, सावित्रीबाई फुले पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पाहुणे मंचावर आरूढ झाले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने होत आहे. प्रस्तुत करीत आहे अँगलुरु गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी सोएबा यासीन शेख. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين غير المغضوب عليهم ولا الضالين.
जजाकल्लाहु खैरा. धन्यवाद. माझी ओळख माझ्या नावात नाही, ती माझ्या स्वभावात आहे. मला दुःख देण्याची नाही तर सर्वांना हसत ठेवायची जिद्द आहे. तुमच्या माझ्या नात्याला गरज नाही पैशाची, फक्त ओढ आहे ती माणुसकीच्या, आपुलकीच्या, माणसांची. अशा मराठी स्पोकन अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर ऊर्जा अब्बास शेख या स्वागत संबोधन करीत आहेत. अस्सलाम वालेकुम. सुप्रभात. सन्माननीय मंचावर उपस्थित असलेले 97व्या अखिल भारतीय मराठी भाषा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर, आणि ज्यांची पहिली कविता ही शालेय जीवनातच प्रकाशित झाली आहे असे माझे संमेलनाध्यक्ष आपले भारत सासणे सर, आणि ज्यांनी गझलांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या हृदयावर विराजमान झाले आहेत असे प्रदीप निफाडकर सर, आणि आझम कॅम्पस यामधील संपूर्ण महिला वर्गांसाठी ज्यांचं उभं आयुष्यच हे आपल्यासाठी एक अनमोल आदर्श बनावं अशी व्यक्ती म्हणजे आमच्या आबिदा इनामदार मॅडम, सर्व संस्थाप्रमुख, सर्व दुरून आलेले उपस्थित, या खास कार्यक्रमासाठी आलेले उपस्थित, माझा मराठी विषय या विषयाचे अध्यापन करणारे सर्व शिक्षक वर्ग, आणि या कार्यक्रमासाठी उत्साहाने उपस्थित असलेला सर्व विद्यार्थी वर्ग यांचे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्पोकन मराठी अकादमीतर्फे मी डॉक्टर नूरजहाँ शेख संचालिका या नात्याने आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. कार्यक्रम तर नेहमी होतच असतात आझम कॅम्पस, त्यामध्ये काही हे नाही आहे की रोज कुठले ना कुठले कार्यक्रम होत असतात. बाहेरच्यांना तर दुसऱ्या गोष्टी म्हणजे आझम कॅम्पसच्या बाहेर विद्यार्थ्यांना माहीत असणं, आमच्याच कॅम्पसमध्ये कुठे कुठला कार्यक्रम होतो हे कळत, इतके कार्यक्रम इथे होत असतात. पण या सगळ्यांमधून हा एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे काव्य विद्यावर्गाचा उद्घाटन सोहळा. आता कविता म्हटलं की नुसतं कविता या शब्दाचा उच्चार जरी केला तरी आपल्याला, किंवा एखादी छोटीशी कविता कोणी सादर जरी केली, ती मग एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याच्या वर्गामध्ये सादर केलेली असू देत, किंवा एका सभागृहामध्ये कवीने सादर केलेली असू देत, किंवा आपल्या मित्रमंडळांमध्ये तिथे कोणीतरी कविता सादर केलेली असू देत चार चौघांमध्ये, तरी कविता सादर झाली किंवा त्यानंतरचं जे वातावरण ते एकदम उल्लसित होऊन जातं. मनामध्ये प्रत्येकाला कविता हवीच असते, आणि त्याचा प्रतिसाद जरी तो समोरच्याला दाखवायचा नसेल दिलेला प्रतिसाद, तरी सुद्धा मनामधून स्वयंस्फूर्त असा प्रतिसाद सगळ्यांना येतो कवितेसाठी देतात, आणि सगळ्यांसाठी त्या कविता लागतात. पण मग अशा कविता आणि ह्या कविता शिकण्यासाठी जो वर्ग तो काव्यविद्या वर्ग. पण आता वर्ग किंवा हे शिकण्यासाठी ज्या गोष्टी आहेत आपल्या, पण ह्या सगळ्या कविता लिहाव्या किंवा आपल्या मनातील भावना असू देत किंवा त्या कल्पना असू देत, त्या कल्पना आपण कागदावर उतरवायच्या असल्या तर ते सगळ्यांना जमतं का? तेवढं थोडंसं उत्तर नाही दिलं तरी चालेल, पण मनामध्ये ते आपल्याला हे वाटतं की सगळ्यांना जमतं का हे अशा कविता लिहिणं, तर नाही जमत. म्हणजे हे सहजच आहे की सगळ्यांना ते जमत नाही. मग हे न जमणाऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपण काय करतो, आपल्याला याचे क्लासेस असतात, त्याचे वर्ग असतात, किंवा अशा गोष्टी आपण शिकतो. आणि आजकाल तर काय, गुगल बाबा, गुगल आहे, त्याच्यावर शोधा सगळी माहिती, म्हणजे अगदी सूक्ष्मातली सूक्ष्म जरी माहिती असली तरी ती आपल्याला गुगलवर मिळते. पण असा जो हा साहित्य प्रकार जो सगळ्यात लोकप्रिय आहे कविता, हा त्याच्यासाठी कुठलाही वर्ग नाही, जगात कुठलाही वर्ग नाही, फक्त भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, तर जगात कुठलाही हा वर्ग नाही की जे कविता म्हणजे लिहिण्याबद्दल आपल्याला शिकवेल. आणि मग ह्या कवितेला जर समजा आता एक साधारण एक उदाहरण जरी घ्यायचं म्हटलं की समजा आता पोहण्याची कला आपल्याला शिकायची असेल, आता संगीत शिकतात लोक, नृत्य शिकतात, सगळ्यांचे वर्ग आहेत, पोहण्याचं असेल, आणि मग मी गुगलवर शोधलं की बाबा पोहण्याच्या ह्याच्यासाठी कुठे कुठे क्लासेस आहेत, कुठे कुठे स्विमिंग पूल्स आहेत, तर आपल्याला भरपूर इत्यंभूत माहिती मिळेल. त्याच्या एखादा फार फार तर निवडक माहिती अशी मिळेल की बाबा पोहताना दक्षता पाण्यामध्ये उतरल्यानंतर काय घ्यायची, कसं पोहायचं, कसे हात ठेवायचे, हे सगळं सांगेल असं. पण ही या माहितीचा आधार घेऊन आपल्याला पोहता येईल का? नाही. कारण प्रत्यक्षात पाण्यामध्ये जेव्हा आपण उतरू आणि तिथे जेव्हा आपण शिकलं नाही तर पोहता येणारच नाही, अशक्य आहेत ह्या गोष्टी. मग याच कवितेच्या बाबतीतही असंच गोष्टी, प्रत्यक्ष कविता लिहिताना त्यांचे प्रकार, त्यातला रस, वृत्त, छंद
हे शिकल्याशिवाय कविता लिहिता येणार नाही. त्याला असं बाहेरून आपल्या गुगलवरनं निवडक माहिती करून, गुगलवर शोधलं मराठी कविता, भरपूर कविता येतील, निवडक माहिती येईल कशा कविता लिहाव्या, पण त्याच्याने नुसतं वाचून कविता लिहिता येणार नाही. मग यासाठी आपल्याला त्याचा वर्ग असेल, आणि हा वर्ग काव्य विद्या वर्ग तो हा अभिनव उपक्रम आपल्या कॅम्पसमध्ये होत आहे. मग आता सगळ्या शिक्षकांना इथे माहिती आहे, वर्ग म्हटला की शिक्षक. मग आपल्याला मुलांनाही माहिती, मग ह्या वर्गाला शिक्षक कोण? तर एक नामवंत व्यक्ती किंवा मराठीच्या कविता म्हणा किंवा त्याच्या गझला म्हणा या क्षितिजावर चमकणारा एक दैदिप्यमान तेजोगोल म्हणजे साक्षात प्रदीप निफाडकर सर. आणि त्यांचं मार्गदर्शन आणि ते ह्या वर्गाचे संस्थापक आहेत आणि ते या आपल्याला कविता शिकवणार आहेत. मग हा जो संकल्प सिद्धीचा योग आज एवढ्या दिग्गज मंडळींच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते जर आपल्या इथे आज जमून आला आहे, सर मनोहर योग म्हणावा तर बहुधा हाच असावा सर, की कारण एवढ्या दिग्गज मंडळींसमोर आपण हे काव्यविद्या वर्गाचं उद्घाटन करत आहोत. आणि सर मला आणखी एक म्हणायचं, हा हवा हवाचा बौद्धिक खुराक आम्हाला सगळ्यांना हवा आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्यासाठी उत्सुक आहोत. मी सगळ्यांना विनंती करते की आपण याच्यासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि आमच्या कुलकर्णी मॅडम, आज मला सकाळी फोन आला होता, मला खास त्यांचा उल्लेख करावा असा वाटतो की ज्यावेळेला मॅडमनी आणि प्रदीप निफाडकर सरांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय मांडला की असा असा आम्ही विद्यावर्ग हे काव्यविद्यावर्ग घेणार आहोत, तर त्यावेळेला पेपरमध्ये सगळ्या याच्यामध्ये बातम्या आल्या होत्या. पण आत्ता जेव्हा आम्ही उद्घाटनाची जी आत्ता निमंत्रण पत्रिका पाठवली ते बघून वारजे माळवाडी तिथून आपल्या त्याने ॲडमिशन आम्हाला प्रतिसाद भरपूर मिळालेला आहे. तर ॲडमिशनसाठी तिथून वारजे माळवाडीवरून कुलकर्णी मॅडम आलेल्या आहेत, त्याही इथे बसलेल्या आहेत. तर असे भरपूर आपल्याला उदाहरणं देता येतील. आपणही या सगळ्यांना भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्हाला जर एका वर्षाचा विचार करायचा असेल ना तर भाताची शेती करा, 10 वर्षाचा विचार करायचा असेल तर झाडे लावा, आणि 100 वर्षाचा विचार करायचा असेल तर मुलींना शिक्षण द्या. अशा मौल्यवान विचारांच्या MCE सोसायटीच्या उपाध्यक्षा आदरणीय श्रीमती आबेदेन आमदार माने यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे. मंचावर बसलेले सगळे आदरणीय प्रदीप निफाडकर सर, डॉक्टर रवींद्र शोभणे सर, अध्यक्ष सर तोडकर सर, अरुणा मॅडम, कुलकर्णी मॅडम, आणि आपले खूप उत्सुक हे विद्यार्थी इथे आपल्यासमोर बसलेले. आझम कॅम्पसमध्ये आमच्याकडे 27,000 विद्यार्थी आणि 27,000 विद्यार्थ्यापेक्षा त्यामुळे आपल्याला दिसतील हे सगळे शाळकरी मुलं आहे. मला असं वाटतं की आजचा हे जे कार्यक्रम आहे या मुलांना या वयात आपण ही सगळी माहिती देणार आहोत तर हे काय काय गाजवतील हे पुढे मला वाटतं की खूप 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 आपल्याला नवीन नवीन कविता ऐकायला मिळतील आणि ते नवीन नवीन कविता आपल्या साहित्यामध्ये सुद्धा. मराठी साहित्याचं असं आहे की आपला जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, मराठी आपल्याला कळते, आपल्याला बोलता येतो, पण त्यातली कविता गझल म्हणा किंवा बाकीचे जे प्रकार आहेत ते कसे लिहावे आणि कसे वाचावे याला सुद्धा महत्त्व आहे. आणि साहित्य म्हटलं की ते कुणाच्याही म्हणजे ते मराठी साहित्य असू दे, बंगाली साहित्य असू दे, उर्दू साहित्य असू दे, कुणाची मक्तेदारी नाही. चांगली जी गोष्ट असते ते सगळ्यांनी त्यांनी ते त्याचा आनंद घेतलं पाहिजे आणि ते आपापसात त्याची देवाणघेवाण हे झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि आझम कॅम्पसमध्ये अशा गोष्टींचं आम्ही नेहमी त्यांना प्रतिसाद देत असतो आणि आमच्याकडनं नेहमी ते मोटिवेशन ते असतं. म्हणून आजची जी आहे ती नामदार साहेबांनी ते आपले शुभेच्छा दिलेलेच आहेत, माझीही शुभेच्छा आहे. आणि मला असं वाटतं की हे जे वर्ग सुरू होणार आहेत त्यामध्ये भरपूर विद्यार्थी भाग घेतील, नवीन नवीन शिकतील आणि बाहेरचे सुद्धा लोक त्यामध्ये येतील आणि त्यांना जे आहे ते उत्सुकता आहे, जे शिकायचं आहे ते
जसं उर्दूमध्ये असतं रदीफ काफिया काय असतं ते, असं मराठीमध्ये सुद्धा असतं, मग लेंथ काय असते ते त्याची काव्याची त्यामध्ये सुद्धा, किंवा शब्द काय कुठले वापरायचे हे सुद्धा, कारण आणि एकदा आपण कुठलीही कुठली भाषा शिकली ती भाषा समृद्ध होते आणि आपलं विचार करण्याची दृष्टिकोन हे बदलत, आपले जे विचार असतात त्याला साहित्य हे खूप मोठं त्याची गरज असत का, तर जीवन कसं जगावं, आपल्या यामध्ये जीवनात जे काय बदल घडत असतो त्याला कसं काय आपण बघावं, तिथे काय दृष्टिकोन असायला पाहिजे, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे, प्रोग्रेसिव्ह आपल्याला हे विजन असायला पाहिजे, तर कसं काय करायचं त्यामध्ये, हे सुद्धा दृष्टिकोन काव्यामध्ये आपल्याला मिळत असत. आणि आपण चांगलं गाणं असेल किंवा ड्रामा असेल किंवा कुठली चांगली फिल्म असेल ते पाहिल्यानंतर असं ऊर्जा भरून येते आणि आपल्याला काहीतरी चांगलं करायचं, नाही नाही जे काय राहते पाऊस पडतंय लोक म्हणतील पाऊस पडतंय काय सगळं निगेटिव्ह, त्यापेक्षा अरे पाऊस पडतंय किती सुंदर आहे सगळं काय ग्रीन झालेलं आहे, तर आपलं चष्मा बदलून जातो. तर जीवनाचं जीवन जीवनासाठी किंवा त्यापेक्षा त्या दृष्टीने आपण पाहायला लागतं तर सगळं काय चांगलं आहे, ईश्वर सगळं काय त्यांनी चांगलं केलेलं आहे, आपण सुद्धा माणूस आहोत आणि माणसासारखं आपण जगलं पाहिजे, म्हणून मला ती एक कविता खूप चांगलं वाटते, माणसाने माणसाची माणसा समभागे, ही जी आहे कविता मला खूप आवडते आणि कारण त्यामध्ये एवढं चांगलं त्यांनी सांगितलेलं आहे, ही मराठी कवी आहे आणि किती सुंदर आहे ते कुठेही तुम्हाला असं वाटतं की मग कुठेही तुम्ही जा, बंगालमध्ये जा, पंजाबमध्ये जा किंवा कर्नाटक कुठेही जा तुम्ही, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे व सगळं माणूस होऊन जातं, माणूस म्हणजे आई म्हणजे आईच असते, भाऊ म्हणजे भाऊच असतं आणि असं आपली जे म्हणजे प्रतिक्रियासुद्धा त्याप्रमाणे होत असते. मला असं वाटतं की आपलीसुद्धा दृष्टिकोन बदलते, आपले आणि विचार बदलले की आचार बदलतात आणि आचार बदलले की आपल्या जीवनातसुद्धा सगळं गोडी गोडी सगळं सुखमय होऊन जात. मला असं वाटतं की त्यामुळे मराठी काव्य किंवा कुठलेही काव्य हे शिकलं पाहिजे आणि साहित्य आपल्या जीवनात आणलं पाहिजे. यांनी मी असं सांगते की नाव दिस उद्घाटन मी केलेलं आहे आणि हे दिवसभर जेवढं चालणार आहे ते आपण सगळं त्याचा आनंद घेऊया आणि आझम कॅम्पस नेहमी ते आम्ही पुढाकार घेत असतो कुठल्याही नवीन गोष्टीसाठी, या गोष्टीला सुद्धा जगभरात आपलं सगळ्यांचं नाव जाऊ दे आणि ही गोष्ट सगळ्यांना खूप आवडेल असं मला वाटतं. थँक्यू फॉर गिविंग मी द पॉवर. धन्यवाद आझम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांची माय. जे न देखे रवी ते देखे कवी, जे सूर्य बघू शकत नाही ते कवी बघू शकतात. आपले कवी गझलकार माननीय प्रदीप निफाडकर सरांना विनंती करते की त्यांनी आपली भूमिका मांडावी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्रवर्य भारतजी सासणे, माझे अत्यंत जुने मित्र रवींद्र शोभणे, म्हणजे आमची मैत्री किती वर्षाची हे आम्हालाही माहिती नाही दोघांना, खूप जुनी मैत्री आहे. आत्ता ज्यांचं काव्यमय भाषण ऐकलं अशा आबेदा इनामदार हा दिलसे मग मराठी तेच आहे, या हृदयीचे त्या हृदयी घातले तेच आहे, ज्ञानेश्वरांनी म्हटलंच आहे ते. आणि आमची नूरताई, मी तिला नूरताई मुद्दा म्हणून म्हणतो, आणि आपण सर्वजण छान पाऊस पडतो आहे आणि ज्यांची हृदय प्रेमाने धडधडतात अशी मुले मुली सगळे समोर आहेत, या सगळ्यांना नमस्कार करून या काव्यविद्या वर्गाच्या उद्घाटन समारंभात मी माझी भूमिका मांडत आहे. मी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचा खूप आभारी आहे, कारण मी एक स्वप्न पाहिलं की कविता, कारण सगळ्या बाकी म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळायला जा क्रिकेटचे क्लासेस आहेत, स्विमिंगला जा स्विमिंगचे क्लासेस आहेत, आता पुण्यामध्ये तर तुम्ही चायनीज शिकायचं असेल किंवा तुम्हाला डान्सिंगमध्ये फक्त कथ्थक आणि भरतनाट्य नाही, तुम्हाला जगातलं कोणतंही नृत्य शिकायचं असेल तर त्याचे क्लासेस आहेत.
पण जगामध्ये जगामध्ये मी महाराष्ट्रात पुण्यात भारतात म्हणत नाही, जगामध्ये कविता शिकवायचे क्लासेस नाहीत. त्यामुळे हे क्लासेस सुरू करावे असा मी इथंच याच कार्यक्रमात याच जागेवरनं एकदा मी सांगितलं की मी असे सुरू करतोय. आणि इनामदार सर ज्यांचं मराठीवर अत्यंत प्रेम आहे त्यांनी पटकन प्रतिसाद दिला. ते म्हणले तुम्ही कुठे इकडे तिकडे सुरू करा नका, पहिल्यांदा आमच्या संस्थेत सुरू करा, की आमच्या संस्थेत नवीन नवीन प्रयोग होत असतात. त्यामुळे मी स्वप्न पाहिलं, पण ह्या सगळ्यांनी म्हणजे आबेदाजी आहेत आमच्या, नूर आहे किंवा सर आहेत, या सगळ्यांनी ते प्रत्यक्षात उतरवलं म्हणून त्यांचे खास करून आभार. अनेक जण विचारतात की हे कवितांचे क्लासेस म्हणजे काय आहे, काय कविता तर ही ईश्वरीय देणगी आहे आणि तुम्ही काय शिकवणार. तेव्हा कविता ही ईश्वरीय देणगी आहे, नक्कीच आहे. माणूस हा ईश्वरीय देणगी आहे, आहे, पण कार त्याला शिकावीच लागते. तंत्र हे शिकावाच लागतो. तंत्र शिकण्यासाठी हे क्लासेस आपण उघडलेले, हे वर्ग उघडलेले आहेत. खरं तर खूप बोलता येईल, पण मला हे दोन्ही पाहुण्यांचं भाषण ऐकण्यामुळे मी फार थोडक्यात बोलणार आहे. अनेक जण हे विचारतात तंत्रच कशाला, तंत्र का शिकायचं हे नाही, तर अनेक जण हेही म्हणतात कविता कशाला लिहायची, कविता लिहून आमचा फायदा काय, कवितेमुळे आम्हाला नोकरी मिळणार आहे का, कवितेमुळे आमच्या वेतनात वाढ होणार आहे का, असं अनेक जण विचारतात. पण त्यांना हे माहिती नाही की कविता शिकल्यानंतर काय काय होतं. कविता शिकल्यानंतर अनेक गोष्टी चांगल्या होतात, याची मी बरीच उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. जो कविता लिहितो तो उत्तम वक्ता होतो याबद्दल कोणती शंका नाही. तो उत्तम व्याख्याता होतो, तो उत्तम लेखक होतो. मी तुम्हाला दोनच मराठीतली मोठी उदाहरणं देतो. खांडेकर ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि दुसरे ज्ञानपीठ मिळवणारे ते तर दोघे कवीच होते, कुसुमाग्रज आणि हे. पण ज्यांच्याबद्दल आम्ही आत्ता ज्यांना ज्ञानपीठ मिळालं, भालचंद्र नेमाडे, ते सुद्धा मूळचे कवी आहेत. देखणी नावाचा त्यांचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. अरे मी काय फारशी उदाहरणं लांबची देतोय. इथं जे दमलेले दोन्ही आपले अध्यक्षण पाहुणे आहेत, ह्या दोघांच्या पहिल्या कविताच प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे कवी असल्याशिवाय चांगले लेखक होत नाही हे माझं मत, त्यांनाही मान्यच होईल. आता अनेक जण असेही विचारतात की कवितेवर पोट भागत का, कवितेवर पोट भागत का. सुरेश भटांसारखी मी अनेक उदाहरणं देऊ शकेन, पण तुमच्या समोर एकच उदाहरण मोठं आहे ज्याने गेली 10 वर्ष मी फक्त कवितेवर जगतो आहे. त्यामुळे कवितेवर जगता येतं. कवितेमुळे तुम्हाला काय काय होतं, मी एक गमती म्हणून सांगतो 2-4 गोष्टी. कवितेमुळे जो कविता लिहितो ना, त्याचं जसं सांगितलं की व्याख्यान कला त्याची चांगली होती, तसंच जगभराशी त्याचं एक नातं जोडलं जातं. त्याचं हृदय स्वच्छ असतं आणि त्यामुळे तो कोणचा धर्म, जात, पंथ, गट, तट असे बघत नाही, त्याचं एक जगभराशी नातं तयार होतं. जो कविता शिकतो ना, हे खास करून मुलांना सांगायला पाहिजे, जो कविता शिकतो, तुम्ही आजच्या काळातली मुलं आहात, तुम्हाला फेसबुक असो, व्हॉट्सअप असो किंवा ट्विटर असो, ह्याच्यावर चांगल्या कॉमेंट कवीच लिहू शकतो, ही माझा दावा आहे. आणि मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो उदाहरणं त्याची. त्याच्याकडे एक संघटन कौशल्य असतो कवीकडे. कवी चांगलं संघटन कौशल्य करू शकतो. त्याला जेन देखे रवी आता कवी, त्याला सगळं दिसायला दिसत असत. तरुणांना खास करून सांगायचंय, ज्यांना असं वाटतं, कारण काही तरुण माझ्याकडे येतात विचारायला, मुलगी पटवायची म्हणजे कविता आलीच पाहिजे का. मी त्यांना सांगतो मुलगी नाही, प्रत्येक माणूस पटवायला कविता असलीच पाहिजे. तुम्ही काही व्हा, तुम्ही एमआर व्हा, तुम्ही वकील व्हा, तुम्ही काही कोणत्याही क्षेत्रात जा, मुळाशी कविता असेल, मुळाशी हृदय असेल. तुम्ही पोलीस जरी झाला अधिकारी आणि मुळाशी जर हृदय असेल, तर झालेल्या खुनाची चेष्टा न करता तुम्ही त्याच्याकडे गांभीर्यानं बघता आणि त्याचा खरोखर छडा लावता. कोणतेही उदाहरण घ्या. आत्ता मी परवा जेव्हा ह्या कार्यक्रमाची पत्रिका शेअर केली, तेव्हा लीना पांढरे आपल्या प्राध्यापिका नाशिकच्या, त्यांची पहिली कॉमेंट आली की त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत, त्यामुळे त्यांची कॉमेंट आली की काय बोलताय, जगातील पहिला क्लास. म्हटलं हो, माझा दावा आहे. आणि जर मी खोटा असेल तर तुम्ही शोधा, तुमचं नेटवर्क चांगलं आहे आणि आता नेट पण आहे.
आणि त्यांनी दोन दिवस सलग शोधत बसल्या, कुठेही जगात काव्याचा क्लास नाही. त्यामुळे हा पहिलाच क्लास आहे, यामध्ये सपोर्ट आपल्याला तोही मिळाला. कविता हा शब्द वाचतो मी, उच्चारतो तेव्हा सगळ्या कविता येतात, त्या उर्दूतल्या येतात, त्या हिंदीतल्या येतात, त्या बंगालीतल्या येतात, सिंधीतल्या येतात, कोणत्याही भाषेतल्या असो, इंग्रजीतल्या असो. कारण पुनर्सा बाप के लिए खास, आपण भुजंगप्रयात जो वृत्त म्हणतो ते मुत्कारी वृत्त आहे उर्दूमध्ये, तेच आहे, दुसरं काही बदल नाही त्यामध्ये. किंवा मंदाकिनी आम्ही जे म्हणतो ते रजच, बैर रजच म्हणजेच मंदाकिनी आहे, अशी वृत्त आहेत कवितेचे. आणि मला या अभिमानाने सांगायला पाहिजे आणि आपल्यालाही अभिमान सगळ्यांना वाटला पाहिजे, तेही मी जागतिक अभ्यास करून बोलतो आहे. तुम्ही कोणत्याही देशातला कवितेचा प्रकार मला विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो. मग चिनीमधला उलू म्हणजे काय, चिनीमधला फ्लू म्हणजे काय, किंवा कंबोडियातला वटायपाट काय, हे सगळे कवितांचे अभ्यास मी सगळ्या प्रकारांचे केलेले आहेत. तुम्हाला पूर्ण दाव्यानिशी सांगू शकतो, हे माझं लेखन अधोरेखित ठेवा तुमच्याजवळ. मराठीमध्ये जितके काव्य प्रकार आहेत तितके कोणत्याही भाषेत काव्य प्रकार नाहीत. मराठीमध्ये मी शोधलेले काव्य प्रकार जे लिस्ट केली त्याचे 80 वर भरत, आणि आपण काव्यविद्यामध्ये 70 काव्य प्रकार शिकवतो यातले या संपूर्ण 6 महिन्याच्या पिरियडमध्ये. त्यामुळे असे आता माझ्याकडे एक परवा असाच एक तरुण आला होता आणि तो म्हटलं हे सगळे वृत्त बित्त तुम्ही सगळे सेम म्हणता, खरं आहे का ते? म्हणलं खरं आहे. तो म्हटलं कसं काय? म्हटलं तू एक साधं उदाहरण देतो तुला, तुझा आवडता गायक कोण आहे तो मला सांग. तो म्हटला अरिजित सिंग माझा आवडता गायक. यो यो काय तो आहे ना तो अरिजित सिंग. त्याला म्हटलं बरं अरिजित सिंगचं तुला आवडलेलं गाणं सांग. तो म्हटला मला त्याची गाणी तशी बरीच आवडतात पण ही आपल्या देशाचं आहे म्हणून मला आवडतो. ए वतन मेरे वतन आबाद रहे तू, म्हटलं म्हणून दाखव. त्याने छान आवाजात म्हणून दाखवलं ए वतन मेरे वतन आबाद रहे तू. म्हटलं झालं, आता मुकेशचं एक आमच्या काळातलं गाणं सांगतो तुला, ते म्हणून दाखव मला. तो म्हटलं कोणतं? बस यही अपराध मैं हर बार करता हूं आदमी हूं. आता म्हटलं आदमी हूं आदमी से प्यार करता हूं, हे जे गाणं आहे ते तू अरिजित सिंगच्या त्या वृत्तात म्हणून दाखवे वतन. आणि त्याने म्हणून बघितलं हे वतन मेरे वतन आबाद रहे तू बस यही अपराध मैं हर बार करता हूं. है कि नाही? दोन्ही वृत्त सेम आहेत, कुठेच काही फरक नाही आहे. तेव्हा कविता गाणी ही सगळी वृत्तांमध्ये लिहिली जाते. अनेक जण हे विचारतात की गाणी लिहून काय कल्याण होतं. मी एकच सांगतो मराठीच्या लोकांना, तर अहंकार सांगतो, मराठीमध्ये वर्षभरात मराठीमध्ये 300 चित्रपट येतात. बघा तुम्ही हिंदीमध्ये किती येतात ते तुम्ही आकडे मोजा, मराठीमध्ये 300 येतात. ह्या 300 चित्रपटांना नायक लागतो, नायिका लागते, 300 नायक 300 नायिका है ना, 300 संवाद लेखक, 300 पटकथा लेखक, 300 गीतकार, किती लोक लागतात. तुम्ही क्लॅपर बॉय उत्तर प्रदेशात ना आणू शकता, पण हे लिहिणारे मराठी जाणकार पाहिजेत. त्यामुळे मराठी कवितेचा अभ्यास तुम्ही केल्याशिवाय ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत. मी ह्या काव्यविद्या वर्गाची ही भूमिका मांडून वहिनी वरण आमचे शोभणे आणि अरुणा वहिनी आलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर खूप बोलण्यासारखे मुद्दे आहेत, परंतु मला या दोन्ही पाहुण्यांचं ऐकायचं आणि मी तर आता तुमच्याशी वर्षभर बोलणार आहे त्यामुळे बोलत राहीन, पण ह्या काव्यविद्या वर्गाला शुभारंभ केल्याबद्दल मी या संस्थेचे स्पोकन मराठीचे जास्त आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नेहमीच जबाबदारी घेण्यासाठी तत्पर असणारे MCE सोसायटीचे इंग्लिश मीडियम शाळेतील शिक्षक श्री राजेंद्र मोरे सर या कार्यक्रमाच्या उद्घाटकाची ओळख करून देत आहेत. नमस्कार, मी राजेंद्र मोरे. आपल्याला आज या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते 96व्या अखिल भारतीय संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे सर,
यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो. कादंबरीकार रवींद्र शोभणे यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खरसोली या गावी झाला. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन त्यांचं शिक्षणही त्याच गावी झालं. त्यानंतर त्यांनी उच्च महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून झालेले आहे आणि त्यानंतर नागपूर विद्यापीठ नागपूरमधून त्यांनी कादंबरीकार श्री ना पेंडसे या विषयावर प्रबंध सादर करून 1989 साली PhD पदवी प्राप्त केलेली आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रास कादंबरीकार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांचे 26 दिवस, उत्तरायण आणि महाभारतावर आधारित असलेली बृहत कादंबरी खूप लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे ते फक्त आणि फक्त कादंबरीकार म्हणूनच परिचित नाहीत तर ते प्रसिद्ध कथालेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दाही दिशा, शहामृग, तद्भव, अष्टदांच्या वाटा असे 5 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी अनेक लेखसंग्रही प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये कादंबरीकार श्री ना पेंडसे, सत्वशोधांच्या दिशा संदर्भासह आणि आयशा चौफेर टापूत असे ललित लेखसंग्रह 2007 पर्यंत प्रकाशित केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या साहित्यास अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या प्रसिद्ध महाभारतातील उत्तरायण या बृहत कादंबरीला 20 संघाचा पुल देशपांडे पुरस्कार, घनश्यामदास सराफ पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार हे प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या विविधांगी साहित्य संपदेची दखल म्हणून त्यांना अनेक प्रकारचे सन्मान पद मिळालेले आहेत. 2003 यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे भरलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी मोठ्या कर्तृत्वाने गाजवलेले आहे. त्याचप्रमाणे 1994 मराठी भाषा साहित्य अकादमीसाठी सल्लागार म्हणून सदस्य 2007 ते 2012 या दरम्यान केलेलं आहे. ते कारण त्यांच्या कादंबऱ्यात एक प्रकारचा जिवंतपणा असतो. शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटते, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला ज्ञानमंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मनमंदिरात, करीतो प्रेम भावे आपले स्वागत या आझम कॅम्पसच्या विद्यामंदिरात. धन्यवाद. धन्यवाद सर. मैं MCE सोसायटीच्या उपाध्यक्ष आदरणीय श्रीमती अभिदय नंदरमाण यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन, भेटवस्तू देऊन पाहुण्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्यात स्वागत व्हायलाच पाहिजे. तुमच्या या टाळ्या गगनाला भिजल्या पाहिजे आणि जोरदार पाऊस पडला पाहिजे. हे जे पुष्पगुच्छ आहे ते अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी तयार केलेलं आहे. धन्यवाद सरांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थिनींच्या मुलाचं मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सन्मित्र माननीय श्री भारत सासणे, श्रीमती आबेदा मॅडम, ज्यांनी अतिशय सुंदर असं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं, त्या नूरजा शेख मॅडम, अतिशय सुरेख असं सूत्र संचालन करणाऱ्या दिलशाद आसिफ शेख मॅडम, ह्या संबंध संकल्पनेमागे जे आहेत ते आमचे कवी मित्र प्रदीपजी, समोर बसलेले या कॅम्पसमधील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी वृंद, श्रीमती शोभणे आहेत, निफाडकर वहिनी आहेत, आमचे अविनाश सांगुळे सर आहेत आणि मित्रमैत्रिणींनो, या काव्यविद्या वर्गाचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. काव्यवर्ग ही संकल्पना
खरं तर पहिल्यांदा मीही ऐकतो आहे. म्हणजे प्रेम करण्याकरता काय वर्ग जॉईन करायची गरज असते का? नाही. पण काहीतरी आतलं व्यक्त करण्याकरता एक कुठेतरी काहीतरी आपल्याला एका विशिष्ट अशा मार्गदर्शनाची गरज असते. आणि आमचे कवी मित्र म्हणजे ते असं म्हणाले की मला त्यांचा परिचय करून देतात, तर नागपूरच्या सुरेश भटांचे ते शिष्य आहेत, नागपूरचे शिष्य आहेत असं मी म्हणेन. आणि या माणसाने कवितेवर किती प्रेम करावं, म्हणजे कवितेवर प्रेम करण्यातच त्यांचा जन्म गेला. कवितेवर म्हणजे कविता वाङ्मय प्रकारावर. आणि जवळजवळ आम्ही जे सगळे लेखक आहोत या सगळ्यांनी सुरुवातीला कवितेचं बोट धरलं आणि नंतर सोडून दिलं, कारण की कविता नावाचा वाङ्मय प्रकार हा आमच्यानं पेरवणारा नव्हता. त्यामागची कारणं वेगळी असतील, कारण की आम्हाला जे सांगायचं होतं ते कवितेत बसत नव्हतं, किंवा कदाचित कविता आम्हाला मानवणार नसेल, कविता आम्हाला भावणार नसेल. पण आम्ही सगळ्यांनी, मी काय, शासनसाहेब काय किंवा मिस्टर खांडेकर काय, सगळ्यांनी सुरुवातीला कविताच लिहिली. आणि मला माहिती आहे की मी काही फार काही बोलणार नाही, कारण की मी 35 वर्षा प्राध्यापकी केली आणि कॉलेज सुटायच्या वेळेला विद्यार्थ्यांची काय मनोवस्था असते मला ठाऊक आहे. हा त्यामुळं मी थोडक्यात कवितेविषयी काही बोलणार आहे. खरं म्हणजे हे तुमचं वय, हे कविता करण्याचं वय आहे. आणि कविता करण्याचं वय कोणतं असतं? ज्या वयात आपण प्रेम करतो तेच वय कविता करण्याचं असतं. प्रेम करण्याचं माध्यम म्हणजे काय तर कविता. आपल्याला एखाद्याविषयीचं आकर्षण जेव्हा वाटतं तेव्हा ते आकर्षण आपण शब्दात व्यक्त करण्याकरता आपण प्रेम करतो, आपण कविता करतो. आणि मग एखादा दुसरा कवी अशी एक ओळ म्हणून जातो, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस ओले पाठीवरी, अशी एखादी कविता एखादा कवी करून जातो. अशा अनेक असे अनेक उदाहरण देता येईल. कविता हा एक झपाटलेपणाचा एक भाग आहे, म्हणजे साहित्यात एक झपाटलेपणाचा एक भाग आहे. म्हणजे साहित्याकडे तुम्ही जर वळलात तर तुम्हाला साहित्यापासून सुटका नाही. साहिर नावाचे एक अतिशय महत्वाचे गीतकार होते, कवी होते, ते असं म्हणतात की बस्ती के सजिले शोख जवा बनबन के सिपाही जाने लगे, जिस राहस कमी लौट सके उस राह पे राही जाने लगे. ही वाट अशी आहे की या वाटेवरून तुम्ही गेलात की ही परतीची वाट नाही. तुम्हाला तिथेच थांबायचं असतं आणि तिथे थांबून तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची ओळखायची असते, ती प्रतीत करायची असते, ती व्यक्त करायची असते. कवितेच्या किती प्रकार आहे? 80 कवितांचे प्रकार आहे असं आत्ताच आमच्या मित्राने सांगितलं. त्यातले एक आणखी वृत्तबद्ध आणि छंदबद्ध कविता हा एक महत्वाचा एक वाङ्मय प्रकार आहे, कविता प्रकार आहे. साधारणतः आपण जी गाणी सिनेमातली पाहतो ही सिनेमातली गाणी कशी तयार होतात? एक मीटर असतं, एक धून असते, ती मीटर किंवा धून देतात आणि त्याच्या मीटरमध्ये आपल्याला आपल्या भाषेतले शब्द टाकायचे असतात. जे गदी माडगूळकरांच्या कविता त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे एक मीटर दिलं होतं. किंवा मराठीतले अत्यंत महत्वाचे नाटककार कवी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे त्यांना एक मीटर दिलं गजानन जहागीरदारांनी आणि सांगितलं की याच्यावर आपण कविता करून द्या. त्यांनी ताबडतोब कविता केली. ते नाट्य चित्रपटाचं गाणं होतं, सर्व वेज फुले वेज पटा पटर म्हणी ही वेळच जाई निघुनी. मराठीमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर अनेक प्रकारचे काव्यप्रकार आहेत. त्यामध्ये तुम्हाला मला भावणारा काव्यप्रकार कोणता तर वृत्तबद्ध कविता. साधारणतः एक 14 मात्रांची कविता ही ग्रेसनी अतिशय ज्याला आपण काय म्हणतो लोकप्रिय अशी केलेली आहे. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, किंवा ही एक कविता असेल. किंवा आणखी त्यांची एक दुसरी कविता आहे, अंधार जिथे घरगरजे ते गाव मनाशी झाले, अंधार विजय दाराने घर एक शिवेवर पडले. किंवा गाय जशी अंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रभाई अलगद भरून यावे. ह्या ज्या संबंध कविता या कविता वृत्तबद्ध आहेत. आणि वृत्तबद्ध कविता ही निश्चितपणे तुम्हा आम्हाला आकर्षित करते. एक आपल्याला एक झिंग चढते कवितेची आणि ती कवितेची झिंग मग साहिरच्या शब्दांची आठवण करून देते. कविता ही तुमच्या आमच्या आत्म्याचा हुंकार असतो आणि या हुंकारातून आपण व्यक्त होत असतो. आणि हा हुंकार कसा व्यक्त करावा हे शिकवण्याची ही शाळा आमच्या मित्राने सुरू केलेली आहे.
एक हे तेवढंच खरं आहे की लेखनाची कार्यशाळा असते का, लेखनाचे वर्ग असतात का? असतात. रस्त्यानं आपण कसंही चाललं तर आपल्या भागात झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून रस्त्यानं आपण डाव्या बाजूनच चालायचं असतं. आणि या डाव्या बाजूनच चालताना आपण कुठल्या काळजी घ्यायच्या असतात, हे जसं रस्त्यावर चालण्याचे किंवा रहदारीचे नियम असतात, तसेच लेखनाचे सुद्धा नियम असतात, लेखनाचे सुद्धा संकेत असतात. आणि ते संकेत, ते नियम या अशा काव्यविद्येच्या वर्गातून तुम्हाला शिकायला मिळतील. खरं म्हणजे मी नागपूरचा, पण माझ्यावर पुणेवाल्यांनी भरपूर प्रेम केलं. पुण्यावाला तसं प्रेम करण्याकरता फार कंजूष असतात असं म्हणतात, पण माझ्या वाट्याला भरपूर प्रेम आलेलं आहे पुण्याचं. आणि या परिसरामध्ये हा परिसर पाहिल्यानंतर मला खरंच एक आतून असं इतकं उन्नत झाल्यासारखं वाटलं की मॅडम, एक शब्द हिंदीचा नाही, ज नाही, जचा ज नाही, चचा च नाही. मी त्यांना विचारलं, मी काय सुंदर मराठी बोलतात, त्यांना सांगितलं हुजूर बागेतली विद्यार्थिनी म्हणे. मी सूत्रसंचार करणारे मॅडम, मी आधी म्हटलं एवढा सुंदर आवाज येतो कुठून, मी शोधत होतो. आणि इतकं सुंदर मराठी या कॅम्पसमध्ये मी जेव्हा ऐकलं, तेव्हा आमच्या मराठी बोलणाऱ्या माणसांनाही लाजवेल असं मराठी इथं बोललं जातं, हे खरंच एक उन्नत करणारं आहे, खरंच एक छान वाटणार आहे. आणि या अशा परिसरामध्ये जेव्हा कवितेचे वर्ग होतात, तेव्हा किमान 100 कवी तरी इथून निर्माण होतील. आणि हे 100 कवी हे पुणे मराठी कवितेच्या प्रांतामध्ये निश्चितपणे त्यातले 5-10 जरी पुढे टिकले, कारण की तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं की कवितेचं बोट आपण सोडतो किंवा कविता आपल्याला सोडून निघून जाते, पण तरी जे उरतील त्यातले, जे मी असा विश्वास व्यक्त करतो की पुढच्या 50 वर्षामध्ये मराठीतला श्रेष्ठ कवी कुठला असेल, तर तो या परिसरातून घडलेला असेल. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये मला बोलावलं, त्याबद्दल मी या परिसराच्या इथल्या इनामदार मॅडम आहेत, इनामदार सर आहेत, आमचे रिफाडकर आहेत प्रदीपजी, ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझं भाष्य थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. बाहेर पाऊस अगदी बारीक बारीक झिमझिम पडतो, याचा अर्थ असा नाही की टाळ्या पण हळूहळू वाजवल्या पाहिजे. इतक्या जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे की आवाज गगनाला भिडला पाहिजे आणि धोधो पाऊस पडला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता भाषणात, तो सांगायचा राहिला मग गडबडीमध्ये. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी प्रथा आहे की कोणत्याही संमेलनाचा अध्यक्ष निवडून आला की त्याचा पहिला सत्कार हा पुण्यातच केला जातो. आणि आज पुण्यामध्ये रवींद्र शोभणे सरांचा सत्कार आहे, पण पहिल्यांदा असं घडलेलं आहे की रवींद्र शोभणे सरांचा सत्कार जो आहे त्याच्या आत आपला सत्कार त्यांनी स्वीकारला, त्यामुळे त्यांची जास्त टाळ्या वाजल्या. केवळ नागपूरवरनं ते त्या सत्कारासाठी जरी आले असेल, तरी सुद्धा मी त्यांना विनंती केली की आमच्या ह्याला या, आणि त्यांनी ती मान्य केली. तुम्ही म्हणालात की कवितेचं आहे, अहो कालचे सुद्धा तुम्ही जेवढी काल भाषणं टी व्हीवर ऐकली असेल त्या प्रत्येकात कवितेने शेवट होता. उषा काल होता असो, दासू वैद्यची आपल्या कविता असो, कवितेने सगळ्या शेवट होता. त्यामुळे आणि पुणेकरांनी प्रेम केलं हे काय, पुणेकरांनीच निवडून दिलं तुम्हाला, आता तुम्हाला माहिती आहे का ते सांगायला नको. त्यामुळे असंच पुण्यावर प्रेम, असंच पुण्याचं प्रेम तुमच्यावर राहील, तुम्ही पुण्यावर प्रेम करत राहा. धन्यवाद. धन्यवाद सर. स्मित हास्य ही अशी एक वक्ररेषा आहे की जी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सरळ करू शकते हे सत्य करून दाखवणाऱ्या हाजी अब्दुल कादर मेमन शाळा कात्रजच्या श्रीमती पल्लवी कैलास होनराव मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची ओळख करून देत आहेत. नमस्कार. वास्तवाला शब्दात रूपांतरित करण्यापेक्षा शब्दाला वास्तवाचे सामर्थ्य प्राप्त करून देणे ही खरी प्रतिभावंतांची किमया असते. भाषा हे साधन असतंच, ते साध्य असू शकत नाही, साध्य असतो तो साहित्यिकाचा समृद्ध अनुभव आणि दृष्टिकोन. हा अनुभव आणि दृष्टिकोन ती भाषा प्रक्षेपित करण्याचे काम प्रभावितपणे करते की नाही हे समर्थपणे पाहणारे लेखक एक स्वतंत्र बेट ज्यांनी साहित्यामध्ये आपले निर्माण केलेले आहे असे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
संमेलनाचे माजी अध्यक्ष माननीय भारत जगन्नाथ सासने सर। माननीय यांचा जन्म जालना येथे झाला। अहमदनगरच्या कॉलेजातून ते बीएससी पदवी मिळवून ते शासकीय अधिकारी झाले। शाळेतील जीवनातच त्यांनी त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली। दर्जेदार नियतकालिकातून त्यांच्या आरंभीच्या कथा प्रसिद्ध झाल्या। ग्रामीण परिसरातील माणसे त्यांच्या श्रद्धा दैवते वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ यांची सूक्ष्म बीन गुंफत ते मानवी मनोविश्वाची गूढ गुंतागुंत व्यक्त करतात। जगावेगळे अनुभव विश्व चित्रित करणारी त्यांच्या कथा दीर्घत्वाकडे झुकते। श्री भारत सासने म्हणतात, माणसाच्या बौद्धिक एकटेपणा आणि त्यांचं तुटलेपण त्यांचं कुतूहलजनक आकर्षण वाटत आलं आहे। तालुक्या पलीकडील जीन मी पाहतो तेव्हा जीनाला मर्यादा दिसतात। आपल्या कथा कोणत्याही वर्गवारीत बसत नाही असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा त्यांना आनंद वाटतो। आपल्या कथेतील पात्रे अर्धी स्वप्नातली तर अर्धी वास्तवात वावरतात अशी टीका त्यांनी तेव्हा वाचली तेव्हा त्यांना आनंदच झाला। 50 वर्षांनंतरही जी ए कुलकर्णी इत्यादींच्या कथा जशा राहिल्या तशा आपल्याही राहतील असा श्री सासने यांना विश्वास आहे। त्यांच्या मते माणसांची जटिलता कथेचे आव्हान करत असतं। आयुष्याची छोटी गोष्ट 2000 या संग्रहात ते हे नमूद करतात। शुभ वर्तमान 2004 या संग्रहामध्ये श्री सासने म्हणतात, अथक साधनेनंतर लेखक स्वतःची शैली सिद्ध करतो आणि सिद्धतेतून निर्मिती करीत असतो। शैलीत बंदिस्त न राहता श्री भारत सासने सतत नवतेच्या शोधात शैलीच्या प्रयोगात राहणे पसंत करतात। त्यांच्या लेखन प्रवासात जॉन आणि अंजिरी पक्षी, कॅम्प आणि बाबीचे दुःख, लाल फुलांचे झाड, क्षितिजावरची रात्र असे अनेक कथासंग्रह, तसेच दूर तेथे दूर तेव्हा आणि सर्प या दोन लघु कादंबऱ्या त्यांनी संग्रहित केल्या आहेत। मरण रंग, नैन दहिती, पावक ही नाटके तसेच लहान मुलांसाठी कादंबरी व बालनाटकही प्रकाशित झाल्या आहेत। असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला येथे लाभले हे आपले अहोभाग्य। धन्यवाद। धन्यवाद पल्लवी मॅडम। MMBRC अध्यक्षा आदरणीय श्रीमती अभिदेनंदर मॅडमला विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सरांचं स्वागत करावं। अध्यक्ष माननीय श्री भारत सासने। धन्यवाद मॅडम। सरांना विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करावे। अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे। मला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्या लेखनाबद्दलची जी काही संक्षिप्त अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली याबद्दल मी आभारी आहे। हे आधीच सांगतो कारण नंतरच्या चर्चेमध्ये बोलण्यामध्ये कदाचित ही उपचार हा उपचार राहून जाईल। काव्यविद्या वर्गाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे याचा मला अतिशय आनंद आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि ते खरं आहे की जगामधली हा पहिला वर्ग आहे की ज्यामध्ये कवितेबद्दल आणि कवितेच्या एकूण शास्त्राबद्दल आपण चर्चा करणार आहोत, त्यामुळे याचं उद्घाटन या ठिकाणी झालं। आणि आझम कॅम्पसचं मी मुद्दाम अभिनंदन करतो कारण अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी घेतला आणि तो जगातला पहिला आहे, त्यामुळे सर्व समाजाला सर्व भाषेतल्या समाजांना याचा उपयोग होईल, एक मोठं आकर्षण केंद्र निर्माण होईल
असं मला स्वतःला वाटतं. या कार्यक्रमाचे इथे उपस्थित असलेल्या मान्यवर अभेदा इनामदार प्रदीप निफाडकर, डॉक्टर रवींद्र शोभणे जे नियोजित अध्यक्ष आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. उद्घाटक म्हणून ते आपल्याला मिळाले. नूरजहाँ ज्या संचालिका आहेत आणि आपण सर्व मित्र हो. काव्यविद्या शिक्षणाची जी गरज आहे ती का गरज आहे याच्याबद्दल आपण पुष्कळ चर्चा करू शकू, परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे की जेव्हा वृत्तबद्ध कवितांचा जो काही प्रवाह होता तो प्रवाह हळूहळू कमी होत गेला आणि आता मुक्त छंदात्मक कवितांचा प्रकार जास्त करून आपल्याला आपल्यासमोर येत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे समृद्ध जो वारसा आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे हे खरं तर सांगण्याची गरज आहे. अतिशय मोठ्या अशा कवींनी वृत्तबद्ध अशा कविता लिहिल्या आणि अभ्यासपूर्ण कविता लिहिल्या आणि सुंदर कविता लिहिल्या, पण त्या आपल्याला माहीतच नसतात. त्याऐवजी अलीकडले कवी हे प्रामुख्याने मुक्त छंदात्मक कविता लिहिताना दिसतात. त्यामुळे या काव्यविद्येची गरज एवढ्यासाठी आहे की वृत्त कसं असेल, कोणत्या स्वरूपाचं वृत्त असतं, 70 पेक्षा जास्त प्रकार आहेत आणि त्याची माहिती या ठिकाणी निफाडकर आपल्या सगळ्यांना देणार आहेत. माझी सूचना त्यांना अशी राहील की त्याचे 2 भाग करावेत. आपण एक सिनियर्ससाठी करावी आणि एक नवोदितांसाठी करावी, कारण सिनियर्स जे कवी आहेत त्यांना देखील वृत्तबद्ध कवितांच्याबद्दल माहिती असते असं नाही. उलट आपण ऐकतो त्यांच्या कविता तेव्हा असं लक्षात येतं की यांना खूप काही शिकायचं आहे. खरं तर काव्य प्रतिभा त्यांच्याकडे असेल, परंतु त्यांच्याकडे शास्त्र नाही आणि त्यांच्याकडे माहिती नाही, नॉलेज ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील कदाचित धीटपणाचं होईल, पण अशा प्रतीत यश कवींना देखील बोलवा आणि त्यांना बसवून सांगा की तुम्ही काय लिहिताय आणि कोणत्या स्वरूपामध्ये लिहिलं पाहिजे, थोडंसं त्यांना प्रबोधन करण्याची गरज आहे. नवोदितांची तर गरज आहेच आहे, त्यांना ऐकेल, त्यांना ऐकायला आवडेल तुमच्याकडून. आता या काव्य शिक्षणाची जी काही गरज आहे त्या संदर्भामध्ये डॉक्टर अभिदा यांनी असं सांगितलं की कशी कविता कशी वाचावी हे देखील सांगितलं पाहिजे. मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कसं लिहावं हे तर तुम्ही सांगालच, सांगितलं जातंही कदाचित, परंतु संकलित पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं जातं आहे. पण कविता कशी वाचावी हे कोण सांगणार, कविता कशी वाचली पाहिजे हे देखील आपल्याला सांगण्याची गरज आहे. कारण तुमच्यासमोर एक गझल येते, तुमच्यासमोर एक काव्य येते, कुठलं तरी काव्य येतं, त्याची सुरुवात कशी करायची आणि ती मनातल्या मनात कशी वाचायची, मोठ्याने कशी वाचायची, सर्वांसाठी कशी वाचायची, प्रकट कशी वाचायची हे कोणीतरी शिकवलं पाहिजे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आपल्याला सांगितला की कविता कशी वाचावी हे देखील सांगितलं पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा जास्त महत्त्वाचा तो असा की कवितेचं रसग्रहण कसं करावं, ॲप्रिसिएशन कसं करावं, कविताला कसं समजून घ्यावं. कारण कविता कशी वाचावी हे जसं मला कोणीतरी सांगेल त्याचबरोबरीने कवितेचं रसग्रहण मी कसं करायचं हे देखील मला कोणीतरी सांगायला पाहिजे, त्याच्याशिवाय मला समजणारच नाही. त्यामुळे तोही भाग, तोही अँगल आपण याच्यामध्ये घेतला पाहिजे अशी माझी सूचना आहे आपल्याला. मित्रहो, कविता काय आहे आधीच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं. कविता खरं तर आत्मोद्गार असतो, आतला उद्गार असतो. ही प्रत्येकाची गरज आहे, जगण्याची गरज आहे. कविते वाचून मनुष्य जगत जगू शकत नाही, कारण कविता हा अंतिम शब्द आहे. कवितेने सुरुवात होते, या जगाची सुरुवात कवितेने झालेली आहे, शब्दांपासून झालेली आहे. पहिला शब्द अस्तित्वात आला, अंतिमतः पुन्हा जो शब्द अस्तित्वात येईल आणि तो देखील या मनुष्य जीवनाबद्दल काही भाष्य सांगणार असेल. त्यामुळे कवितेपासून सुरुवात आणि कवितेमध्ये अंत होतो अशा पद्धतीनं ही कविता आपल्या बरोबर सतत असते. म्हणून हा आत्मोद्गार आहे, आपल्या मनातून जे काही प्रकट होतं, रुहानी ज्याला म्हणतात, अशा प्रकारचं जे प्रकटीकरण आहे ते म्हणजे कविता आहे. तेव्हा त्याचं आपण वाचन केलं पाहिजे आणि ते सर्व संबंधितांशी आवश्यक आहे. आणि म्हणून प्रदीप असं म्हणाले की जो कविता वाचतो लिहितो तो त्याच्या तो उत्तम वक्ता असतो वगैरे, हे तर त्यांनी सांगितलंच. मला स्वतःला असं वाटतं की जो कविता वाचतो लिहितो तो उत्तम माणूस होतो आणि त्याने उत्तम माणूस होण्यासाठी कविता आवश्यक आहे.
तेव्हा कवितेच्यामुळे उत्तम माणूस निर्माण होऊ शकतो असं मला वाटतं. या प्रकारच्या कविता इथे शिकवल्या जातील तेव्हा त्याचं कवितेचं जे केंद्र आहे ते केंद्र या ठिकाणी काय करणार आहे, कविता शिकवली जाईल, कविता कशी लिहावी हे सांगितलं जाईल, वृत्त किती आहे ते शिकवलं जाईल, वृत्तांचे प्रकार किती हे शिकवलं जाईल. हे तर बरोबरच आहे, पण त्याचबरोबरीने संवेदनक्षम असं मन निर्माण करण्याचं काम देखील हे केंद्र करणार आहे. आणि ते मला वाटतं समाजामध्ये आज आवश्यक आहे, कारण इथे प्रेम प्रसारणाची भूमिका घेऊन हे केंद्र कामाला लागलेलं आहे. आणि मला वाटतं इथून पुढे अशा प्रकारच्या प्रेमाची गरज आहे समाजामध्ये, म्हणून हे कदाचित मोहब्बत की असं मला स्वतःला वाटतं, ज्याची या समाजाला गरज आहे. त्याबद्दल अधिक तपशिलाने मी बोलणार नाही, पण सूचन मी आपल्याला केलेलं आहे की नफरतपेक्षा प्रेमाची आवश्यकता असते आणि ती अशा कवितेतूनच प्रसारित होत असते. समाज जेव्हा काव्यप्रेमी व्हायला लागतो त्यावेळेला तो अहिंसक व्हायला लागतो आणि अहिंसक होण्यासाठी कविता आवश्यक आहे. त्यामुळे गझल इत्यादीच्या बाबत आपण खूप काही वाचलेलं आहे, त्याबद्दल अधिक मी तपशिलाने काही सांगणार नाही, कारण आपण सर्वांना घाई आहे, जायचं आहे आपल्याला. पण अगदी अरबीपासून सुरुवात जर केली आणि तिथून त्याची व्याख्या बघितली तर हळूहळू या व्याख्येमध्ये बदल होत आला आणि केवळ गझल म्हणजे पूर्वीच्या व्याख्येप्रमाणे लिहिली गेलेली गझल असं न राहता तुमच्या आमच्याशी आणि समाजाशी संबंधित अशा प्रकारे व्यक्त करणारी जी कविता झाली ती देखील गझलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा इतका परिवर्तन झालेला असल्यामुळे तोही इतिहास आपण सांगावा अशी मी सूचना या ठिकाणी करतो. आपलं अभिनंदन करतो की अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण आलेला आहात. हा जे येथे जे केंद्र सुरू होईल त्यासाठी मी शुभेच्छा देतो. अभेदा आणि बाकी आझम कॅम्पसचे जे बाकीचे जे काही कर्मचारी आहेत त्या सर्वांना मी अभिनंदन करतो की आपण एक मोठ्या अतिशय उत्तम अशा प्रकारचा जे उपक्रम या ठिकाणी राबवत आहात, कारण हे जगातलं पहिलं असा प्रयत्न राहील आणि यासाठी म्हणून माझ्या शुभेच्छा आपल्याला. आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. दोन शब्द संपवतो. धन्यवाद सर, आपण मुलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल. राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आझम कॅम्पस उत्तम कर्मातून स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी. सर, तुमच्या सूचनेनुसार आम्ही या वर्गात फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर ज्येष्ठांना सुद्धा आणि ज्यांना मराठी विषय शिक्षक आहेत त्यांना, ज्यांना कवितेची आवड आहे, ज्यांना शिकायची इच्छा आहे अशा सर्वांना आम्ही यामध्ये प्रवेश देत आहोत. आणि केवळ गझल नाही तर सरांनी आता सांगितलं की 70 प्रकार आहेत काव्याचे. आता आम्हालाही उत्सुकता लागली की 70 प्रकार काय बरं असावेत यामध्ये. हे सगळे सर इथं शिकवणार आहेत आपल्याला, त्यामुळे आज ज्यांनाही या याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी दिलशाद मॅडमकडे इथे नावं नोंदवावी ही मी विनंती करते. कवितेचं तंत्र शिकवलं जाणार आहे आणि कार्यक्रमाची शेवटी मंत्रसुद्धा सांगितलं जाणार आहे, पण जितके विद्यार्थी त्यांनी कृपया शांतता राखायची आहे शेवटच्या क्षणापर्यंत. उत्तम कर्मातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे आय नो द बॉयज हायस्कूलच्या मराठी विभागाचे श्री नितीन तोडकर सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचं कार्य करावं. नमस्कार, सलाम अलैकुम. असं म्हणतात सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी. सूर शब्दांच्या ओठी आले. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, तरी आपण आपल्या शिस्तीचं या ठिकाणी पालन करायचं आहे. उपस्थित शिक्षकांनीही याकडे लक्ष द्यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपन्न होणार असं म्हणतात. मी पुन्हा कार्यक्रम आभार प्रश्नाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. शूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी. कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीम गाठी. खरं तर आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, ही तर खऱ्या अर्थाने आज या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वप्रथम ज्यांनी आमच्या या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आमच्या या काव्यविद्या वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हास उपकृत केले त्याबद्दल सर्वप्रथम मी डॉक्टर रवींद्र शोभणे, नवनिर्वाचित अध्यक्ष अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलन यांचे सस्नेह आभार। त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर श्री भारत सासने सर, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हेही उपस्थित राहिले, त्यांचेही सस्नेह आभार। त्यानंतर ज्यांच्या सहकार्याशिवाय व मार्गदर्शनाशिवाय कार्यक्रमास पूर्णत्व येत नाही आणि ज्यांची नेहमीच आमच्या पाठीवर कौतुकाची थाप असते अशा आमच्या संस्थेच्या उपाध्यक्षा ऋषितुल्य व्यक्तिमत्व सौ अभेदा इनामदार मॅडम यांचेही सस्ने आभार। ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम संपन्न होतोय असे मराठीतील सुप्रसिद्ध गझलकार माननीय श्री प्रदीप निफाडकर सरजी यांचेही सस्ने आभार। त्याचबरोबर एवढा सुंदर नीटनेटका आणि कमी वेळात एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला आणि काव्या आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना आणि आत्ता सांगितलं की आमच्या संस्थेच्या शिक्षकांना आणि सर्व काव्यप्रेमी लोकांना एक काव्य व्यासपीठ निर्माण करून दिलं त्याबद्दल आमच्या नूरजहाँ मॅडम संचालिका मराठी स्पोकन अकादमी यांचेही सस्ने आभार। त्याचबरोबर आपल्या रसाळ वाणीनं सूत्रसंचालन करणाऱ्या दिलशाद मॅडम यांचेही सस्ने आभार। त्याचबरोबर या कार्यक्रमास खास करून उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सौ अरुणा शोभणे, सौ अनिता निफाडकर मॅडम, डॉक्टर अविनाश सांगोलेकर, ॲडव्होकेट विजय पुराडे सर, अख्तर काजमी सर, अब्दुल नर सर आणि अख्तर कुरेशी सर या सर्व मान्यवरांचं आझम कॅम्पसच्या प्रांगणात आम्ही सस्नेह स्वागत करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर तुमच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम संपन्न झाला नसता म्हणून तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा सस्नेह आभार। धन्यवाद। कार्यक्रमाची सांगता झाली अशी जाहीर करते।